शेतीविषयक ताज्या अपडेट्ससाठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका देशात नाफेडची हरभरा खरेदी वेगानं सुरू आहे नाफेड यंदाही गेल्या वर्षीप्रमाणे विक्रमी खरेदी करण्याची शक्यता व्यक्त केली जाते सरकारच्या खरेदीमुळे शेतकऱ्यांना किमान हमीभाव तरी मिळतोय सरकार जेवढी जास्त खरेदी करेल तेवढ्या जास्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे मग सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठीच हमीभावानं खरेदी वाढवत आहे असं तुम्हाला वाटत असेल खरेदी वाढवण्यामागं सरकारचा हा एक हेतू आहेच पण यापेक्षा सरकारचा उद्देश नेमका वेगळा आहे मग सरकार हरभरा खरेदी नेमकी कशासाठी वाढवते सरकारची खरेदी वाढत असतानाही खुल्या बाजारात दर दबावत का आहेत याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट ट्रेंडमधून मिळेल नमस्कार मी अनिल जाधव ॲग्रोनमध्ये आपलं स्वागत चालू हंगामात हमी भावनस हरभरा खरेदी सुरू झाल्यानंतर सरकार यंदा केवळ आठ लाख टनांची खरेदी करेल अशी चर्चा होती कारण सरकारच्या गोदामांमध्ये गेल्या हंगामातील पंधरा लाख टन हरभरा पडून होता हा शिल्लक स्टॉक विक्रमी होता गेल्या हंगामात सरकारनं तब्बल सव्वीस लाख टनांची खरेदी केली होती त्यानंतर खुल्या बाजारात हरभारा सरकारनं विकला खुल्या बाजारात दर कमी असल्यानं नाफेडच्या विक्रीलाही मर्यादितच प्रतिसाद मिळाला होता त्यामुळे हा माल मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिला आहे परिणामी यंदा खरेदीची शक्यता कमी असतानाही सरकारनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला शुक्रवारपर्यंत पंधरा लाख छत्तीस हजार टन हरभारा खरेदी केला आहे सरकार यंदा गेल्या वर्षीपेक्षा जास्त हरभरा खरेदी करू शकतं असा अंदाज आता व्यक्त केला जातोय हे खरं ठरतंय का हे येणाऱ्या काळातच कळेल पण ही खरेदी केवळ शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठीच नाही हे आता स्पष्ट होतंय सरकारला शेतकऱ्यांनाच दिलासा द्यायचा असता तर खुल्या बाजारातील भाव दबाव ठेवले नसते तुम्ही म्हणाल खुल्या बाजाराचा आणि सरकारचा काय संबंध तर त्याचं असं आहे की सरकारनं व्यापारी स्टॉकिस्ट आणि प्रक्रियादारांना केवळ तुरीच्या स्टॉकची माहिती देण्याचं सांगितलं नाही तर त्यात हरभाराचाही समावेश केला म्हणजेच तुरीबरोबर हरभाराचीही माहिती द्यावी लागणार आहे त्यामुळंच तर सरकारची खरेदी वाढल्यानंतरही आणि बाजारातील आवक मर्यादित असूनही हरभारा भाव दबावत आहेत कारण व्यापाऱ्यांना सरकार कधी काय निर्णय घेईल आणि कारवाई करेल याची भीती आहे खुल्या बाजारात सध्या हरभऱ्याला चार हजार पाचशे ते पाच हजार रुपयांपर्यंत दर मिळतोय तर केंद्रानं यंदाच्या हंगामात पाच हजार तीनशे पस्तीस रुपये भाव जाहीर केला आहे राज्यातील बेंचमार्क मार्केट असलेल्या लातूर बाजारात आठवडाभरात हरभाराला सरासरी चार हजार सहाशे ऐंशी रुपये दर मिळाला तर अकोला बाजारातील सरासरी भाव पातळी चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होती म्हणजेच खुल्या बाजारातील भाव जवळपास सातशे रुपयांनी कमी आहेत निवडणुकीच्या तोंडांवर तूर उडीद आणि मुगाचे भाव कमी करण्यासाठी सरकार हरभरा स्टॉकचा वापर करणार आहे यंदा देशात तूर उत्पादनात मोठी घट झाली त्यामुळे तुरीचे भाव तेजीत आहेत तुरीचे दर वाढल्याच्या काळात स्वस्त हरभरा सरकार बाजारात आणेल किमान हरभरा डाळ तरी ग्राहकांना स्वस्त मिळेल त्यासाठी सरकार हरभरा स्टॉक वाढवते असं जाणकार सांगत आहेत पण दुसरीकडं सरकार खुल्या बाजारावर दबाव ठेवून आहे याचा फटका मात्र खुल्या बाजारात हरभरा विकणाऱ्या शेतकऱ्यांना बसतो आहे सरकारच्या दुसऱ्या अंदाजानुसार यंदा विक्रमी एकशे छत्तीस लाख टनांचं उत्पादन होणार आहे तर उद्योगांच्या मते एकशे वीस लाख टनांच्या आतच हरभरा उत्पादन स्थिर रावेल आपण कोणतंही उत्पादन गृहित धरलं तरी किमान शंभर लाख टन हरभरा शेतकऱ्यांना खुल्या बाजारात आणि कमी दरात विकण्याची वेळ येऊ शकते पुढील हंगामातील हरभरा बाजारात येण्यासाठी वर्षभर वर लागेल तोपर्यंत बाजारात काहीही घडू शकतं पण सध्या तरी सरकारचा गेम हाच दिसतोय मान्सून काळात पाऊसमान कसं राहतं रब्बीसाठी वातावरण कसं राहतं लागवड कशी होते यावरून हंगामाच्या मध्यापासून बाजार बदलू शकतो यापैकी एकही घटक प्रतिकूल झाला तर हरभरा सुधारणा दिसू शकते असा अंदाज व्यक्त ही माहिती कशी वाटली तसंच हरभरा बाजाराविषयी आपल्या काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा शेतीमालाच्या किमती धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिक वर उपलब्ध अॅग्रो ला अवश्य भेट द्या